केंद्र शासन एलिमको जिल्हा परिषद सोलापूर शिक्षण संस्था अकलूज श्री शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट अकलूज यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय वयोश्री एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कृत्रिम अवयव आणि आरोग्य तपासणी शिबिराची सुरुवात उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे झाली. याप्रसंगी आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी भेट देऊन तपासणी यंत्रणेची पाहणी केली आणि दिव्यांगांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, ज्येष्ठ नेते दिलीप तळेकर, शहाजीराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेव राजे भोसले, भाजप तालुका अध्यक्ष गणेश शुटे, तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके, शहर अध्यक्ष जगदीश अगरवाल, भाजयुमो प्रदेश सचिव दीपक चव्हाण उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज, पंढरपूर, कुर्डवाडी आणि करमाळा या ठिकाणी प्रत्येकी 2 दिवस शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्याच दिवशी या शिबिराला भरघोस प्रतिसाद मिळाला आणि जवळपास 200 दिव्यांगांची तपासणी देखील यावेळी करण्यात आली. यावेळी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, पूर्वीपेक्षा आता प्रत्येक लाभार्थी यांना थेट लाभ मिळत असल्यानं सर्व योजनांचा लाभ सगळ्यांनी घ्यावा. शासनाच्या वतीनं दिव्यांगांसाठी देण्यात येणाऱ्या युडीआय कार्डचं वितरण करण्यात आलं. यावेळी शशिकांत पवार, कोषाध्यक्ष बंडू माने, श्याम सिंधी, महेंद्र पाटील, सरपंच डॉक्टर अमोल घाडगे, नरेंद्र सिंह ठाकूर, दत्ताबापू देशमुख, गट विकास अधिकारी मनोज राऊत, वैद्यकीय अधिकारी अमोल डुकरे आदींसह दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके यांनी केलं, सूत्रसंचालन अॅडव्होकेट शशिकांत नरोटे यांनी केलं, तर उपस्थितांचे आभार नितीन आढाव यांनी मानले.